महाराष्ट्रभर यशस्वीपणे काम करीत आहे। याचा एक दुसरा भाग म्हणून आम्ही मी मराठी व्यावसायिक एकीकरण समिती ही महाराष्ट्रातील मराठी व्यावसायिक आणि उद्योजक यांना एकत्र आणण्यासाठी काम करणारी संस्था सुरुवात केली। ही संस्था गेले 1.5 ते 2 वर्ष महाराष्ट्रातील मराठी उद्योजकांना एकत्र आणण्यासाठी, त्यांना मदत मिळवून देण्यासाठी, तसेच व्यावसायिक उद्योजकीय संस्था ज्या आहेत त्या सर्व संस्थांना एकत्र येऊन एक ग्लोबल व्यासपीठ निर्माण करण्यासाठी प्रयत्न करीत आहे। याचाच एक भाग म्हणून गेल्या वर्षी आम्ही 20 जून 2019 कैलासवासी लक्ष्मणराव किर्लोस्कर, जे महाराष्ट्राचेच नव्हे तर पूर्ण भारताचे आद्य उद्योजक म्हणून जे गणले जातात, त्यांच्या 150व्या जन्मदिवशी जागतिक मराठी उद्योजकता दिवस ही संकल्पना आम्ही घेऊन साजरा केला। वाशी येथील मराठी साहित्य सांस्कृतिक कला मंडळ या संस्थेच्या सह संयुक्त विद्यमाने आम्ही त्यांच्याच ऑडिटोरियम मध्ये हा सोहळा साजरा केला, ज्यामध्ये आजची या वर्षीची आमची जी सह आयोजक म्हणून संस्था आहे आणि जे विशेष त्यांचे आम्हाला सहकार्य लाभलेले असे अर्थसंकेत अमित बागवेजी आणि रचना बागवेजी यांची संस्था जी आहे त्यांचा आम्ही गौरव केला होता। यासोबतच आम्ही उद्योगिनी सॅटरडे क्लब, महाराष्ट्र बिझनेस क्लब आणि मराठी व्यावसायिक व उद्योजक व व्यापारी मित्र मंडळ या इतर 4 संस्थांचा देखील आम्ही त्या दिवशी गौरव केला होता। ही संकल्पना सर्वांनाच खूप आवडलेली होती आणि गेल्या वर्षीच श्री अमित बागवे यांनी जागतिक मराठी उद्योजकता सप्ताहाचं सुतोवाच केलं होतं आणि या वर्षी त्याच संकल्पनेला धरून आम्ही अमित बागवे यांच्या अर्थसंकेत या संस्थेसह जागतिक मराठी उद्योजकता सप्ताह साजरा करीत आहोत। उद्या कैलासवासी लक्ष्मणराव किर्लोस्करांची 151वी जयंती आहे आणि उद्या दुसरा जागतिक मराठी उद्योजकता दिवस हा साजरा होणार आहे। तसेच 14 तारखेपासून आपण जागतिक मराठी उद्योजकता सप्ताह साजरा करीत आहोत, ज्याच्यामध्ये गेले 6 दिवस अत्यंत महत्वाचे असे महाराष्ट्रातील मान्यवर उद्योजक, उद्योजक संस्था, त्यांचे पदाधिकारी सामील झालेले आहेत आणि आता आपण हळूहळू या कार्यक्रमाच्या सप्ताहाच्या उत्तराधारकडे आलेलो आहोत। आज या शुक्रवारी आपल्यासोबत आत्ताच्या सेशनमध्ये आपल्यासोबत आहेत माननीय श्री कुंदन गुरव साहेब। कुंदन गुरव साहेब हे ट्रान्सऑर्गनायझेशन या संस्थेचे सहसंस्थापक आहेत। त्यांचं शिक्षण हे अभियांत्रिकी पदवीधर हे आहे, उद्योजकीय विश्वात क्षेत्रात त्यांचं विशेष त्यांचा अभ्यास आहे। मानसशास्त्र आणि मानवीय मूल्य व वर्तणूक विश्लेषक म्हणून ते गेले कित्येक वर्ष काम करीत आहेत। 12 वर्षांचा त्यांचा अनेक व्यावसायिक आणि उद्योजकांबरोबर व्यावसायिक सल्लागार म्हणून काम करण्याचा अनुभव आहे। 300 हून अधिक उद्योग परिवर्तन प्रकल्पात ते सहभागी झाले आहेत आणि ते यशस्वीरित्या त्यांनी ते पूर्ण केलेले आहेत। अशा पद्धतीचे कुंदन गुरव साहेब आज आम्हाला या ठिकाणी इथे चर्चेसाठी लाभलेले आहेत, त्याबद्दल मी आधी त्यांचे स्वागत करतो मनापासून आणि त्यांचे आभारही मानतो। आणि आजचा जो आपला विषय आहे मराठी तरुणांची मानसिकता आणि उद्योजकता किंवा उद्योग भरारी कशी घ्यायची याविषयी ते आपल्याला आता मार्गदर्शन करणार आहेत। तरी मी श्री कुंदन गुरव साहेबांना विनंती करतो की त्यांनी या विषयाला धरून आपली सुरुवात करावी, तसेच तत्पूर्वी आपल्याला त्यांच्या ऑर्गनायझेशन बद्दल आणि एकंदरीत त्यांच्या अनुभव बद्दल थोडक्यात आम्हाला सांगावं। खूप खूप धन्यवाद। मी मराठी व्यावसायिक एकीकरण समिती अर्थसंकेत यांचे फाउंडर्स पदाधिकारी यांचं सगळ्यात पहिलं तर अभिनंदन, त्यांनी अशा प्रकारचा कार्यक्रम राबवलेला आहे आणि आभार ट्रान्सऑर्गनायझेशन या संस्थेला त्यांनी या प्लॅटफॉर्मवर बोलण्याची संधी दिली। ट्रान्सऑर्गनायझेशन या शब्दाचा अर्थ आहे ट्रान्सफॉर्मिंग ऑर्गनायझेशन। 7 वर्षापूर्वी मी आणि माझे पार्टनर रोहित अरोरा यांनी ही संस्था सुरू केली। एम एकच होतं की भारतीय उद्योग हे एका जनरेशनपेक्षा जास्त सस्टेन कसे होतील। आपल्याकडे जर आपण पाहिलं की एका जनरेशनपेक्षा जास्त सस्टेन होणाऱ्या ऑर्गनायझेशनची जर नावं घ्यायचा वेळ आली तर हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच नावं येतील। पण याचा अर्थ असा नाहीये की या देशामध्ये उद्योजकता नाहीये किंवा ऑन्टरप्रेन्युअरशिप नाहीये, पण हे उद्योग 1 किंवा 2 जनरेशनच्या पुढे जाऊ शकत नाही। किंवा आपल्या देशाला इन्फोसिस सारखी एक ऑर्गनायझेशन उभं करायला 25 इयर्स लागले आणि असे अनेक प्रश्न आमच्या डोळ्यासमोर होते आणि म्हणूनच भारतीय उद्योगांना सस्टेनेबल ऑर्गनायझेशन किंवा सस्टेनेबल बिझनेस कसा बनवावा याच्या मार्गदर्शनासाठी
आणि सल्ला देण्यासाठी ही ऑर्गनायझेशन स्टार्ट केली. आज मला इथे जो विषय दिला गेलेला आहे तो मराठी तरुणांची मानसिकता आणि उद्योग उभारणी हा विषय आहे. आता या विषयावर आपण बोलणं सुरू करू, पण बऱ्याच वेळेला अशा आशयाचा किंवा अशा शीर्षकाचा ज्यावेळेला विषय ज्यावेळेला ह्या शीर्षकाचा असतो त्यावेळेला बऱ्याच लोकांना असं वाटतं की अरे म्हणजे आमचं काय चुकतंय किंवा आम्ही काय चुकीचं करतोय याच्यावर आता बोलणं होईल, आणि बरीच वर्ष याच्यावर बोलणं चाललंय आम्ही ऐकतोय यु नो. पण आजचा हा जो कार्यक्रम आहे ना हा आपण थोडा बॅलन्स ठेवू यु नो. यात आपलं काय चुकतंय हे तर आपण पाहूच, पण आपल्याकडे काय अशा गोष्टी आहेत ज्यांचा उपयोग करून आपण खरोखर मराठी उद्योग साम्राज्य उभं करू शकू यु नो, याच्यावर आपण पुढचा एक तास बोलणार आहोत. आता मानसिकता, सुरुवात आपण मानसिकता म्हणजे काय या विषयाने करू यु नो. मानसिकता काय असते? मानसिकता ही आपल्या लहानपणापासून अनेक बिलीफचा संग्रह, आपल्या ज्या वेगवेगळ्या मान्यता असतात ह्या मान्यतांचा संग्रह मिळून जे बनते ती आपली मानसिकता असते. ओके, आता मानसिकता कोणी जन्माला घेऊन येत नाही, ज्याला तो जन्माला येतो त्याला त्याची एक विशिष्ट प्रकारची मानसिकता असते असं म्हणता येणार नाही, पण तो जिथे जन्माला येतो किंवा तो जिथे वाढतो त्या समाजाच्या ज्या मानसिकता आहेत किंवा त्या समाजाच्या ज्या बिलीफ सिस्टम्स आहेत त्या बिलीफ सिस्टममुळे कुठेतरी ती मानसिकता बनते. ओके, पण ही बनलेली मानसिकता एकदा बनली की ती बदलता येत नाही अशातलाही भाग नाहीये यु नो. माणसाच्या जडणघडणीमध्ये, त्याच्या ग्रोथमध्ये, त्याच्या प्रोग्रेसमध्ये मानसिकतेचा खूप मोठा भाग आहे, पण ही मानसिकता लहानपणापासून तुमच्या एक्सपोजरवर, तुम्हाला कशा प्रकारचं एक्सपोजर मिळालेलं आहे, तुम्ही कोणाबरोबर राहिलेला आहात, तुमच्या आजूबाजूला कोणत्या प्रकारचं वर्तणूक होत आहे, तुम्ही कोणत्या गोष्टी ऐकल्या, तुम्ही इतिहास कोणता वाचलाय यु नो, तुम्हाला लहानपणी कोणत्या गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत, या सगळ्या गोष्टींचा प्रभाव हा एखाद्या व्यक्तीच्या मानसिकतेवर असतो. आणि बऱ्याच वेळेला त्या कॉमन गोष्टी असल्यामुळे यु नो, लहानपणी एकसारख्याच गोष्टी सांगितल्या गेल्यामुळे किंवा एकाच पद्धतीची वागणूक असल्यामुळे एखाद्या विशिष्ट समाजाची विशिष्ट पद्धतीची मानसिकता बनते, आणि मग त्या मानसिकतेच्या अनुषंगाने त्या समाजाला एक पर्टिक्युलर लेबल केला जातो यु नो. काही लोक म्हणतात की हे विशिष्ट समाजातली लोक ही नोकरीच व्यवस्थित करू शकतात, विशिष्ट समाजातली लोक उद्योग करू शकतात यु नो, विशिष्ट समाजातली लोक ही गव्हर्नमेंट जॉब मध्ये जातात यु नो. या सगळ्या गोष्टींना आज आपण जर पाहिलं तर तुम्हाला त्याचे बरेचशी उदाहरणं मिळतील की हो हो हे खरं आहे की विशिष्ट प्रकारची लोक आहेत ती विशिष्ट उद्योगात किंवा विशिष्ट प्रकारच्या कामामध्ये प्रोफेशन मध्ये जातात, त्याची उदाहरणं तुम्हाला मिळतील, पण हे अल्टिमेट ट्रुथ आहे का? तर नाही, हे अल्टिमेट ट्रुथ नाहीये यु नो. मानसिकता बदलता येते, आणि ही मानसिकता ज्या वेळेला बदलते त्या बदलत्या मानसिकतेच्या अनुषंगाने मग लोकांचे प्रोफेशन्सही बदलतात यु नो. आजपासून 10-15-20 वर्षापूर्वी जर आपण मराठी तरुणाच्या उद्योग मानसिकतेबद्दल जर बोलत असू तर त्यावेळेला कदाचित हा एक लेबल खरा ठरला असता की नाही नाही हे नोकरीमध्येच जातात यु नो, हा लेबल त्यावेळेला कदाचित खरा ठरला असता, पण आजच्या तारखेला तो लेबल तसा लावता येण्यासारखा नाहीये. कारण गेल्या 10 वर्षामध्ये बऱ्यापैकी काम झालेलं आहे, बरेच मराठी उद्योजक उद्योग करता आहेत, आणि फक्त उद्योग करत नाहीयेत तर त्यांनी उद्योगामध्ये स्वतःचं एक भरघोस कार्य देखील केलेलं आहे. पण असं जरी असलं तरी जर नंबर आपण पाहिला तर हा नंबर जास्त लोकांचा उद्योग न करणाऱ्यांचा आणि कमी लोकांचा हा उद्योग करणाऱ्यांचा आहे यु नो. एकतर आपल्याला हा एक तर बॅलन्स करावा लागेल किंवा मराठी मधला उद्योजकांचा नंबर, संख्या ही वाढवावी लागेल.